विठुरायाच्या पावन नगरीमध्ये त्या परिसरामध्ये आपण सर्वजण जन्माला आलो आणि त्या विठ्ठलाच्या कृपा आशीर्वादाने असलेल्या भागामध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळाली. त्या विठू माऊलीला नतमस्तक होतो. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं देखील जयंती, ज्यांनी आपल्या गावाकडच्या महिलेसाठी मुंबईमध्ये जाऊन संघर्ष केला आणि मुंबई महाराष्ट्राला मिळाली पाहिजे हा लढा उभा केला. त्या लढवयास साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे, त्यांना देखील सर्वप्रथम नमन करतो. ज्यांनी आपल्याला लोकमान्य टिळकांनी आपल्या हक्काचा आपल्या जबाबदारीची जाणीव करून केसरी सारख्या मुखपत्रातून चळवळ उभा केली आणि आज त्यांची देखील त्या ठिकाणी जयंती आहे, त्यांना देखील नमन करतो. मगाशी बोलताना एका वक्त्याने सांगितलं की मराठा समाजाचा लढा उभा करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांचा देखील वाढदिवस आहे, त्यांना देखील वाढदिवसाच्या सर्वप्रथम शुभेच्छा देतो. आजच्या या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील विविध मान्यवर आमचे मित्र माणिक साहेब असतील, आमदार साठे साहेब असतील, सर्व क्षेत्रातले सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी, कारखान्याचे सर्व संचालक, आजी माजी संचालक, पंचायत समिती जिल्हा परिषदचे सदस्य, सर्व पाहुणे मंडळी, गावगावावरून आलेले ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, सोसायटी चेअरमन, ज्याला आज काहीतरी करू वाटते आणि स्वतःच्या पायावरती उभा राहायची हिंमत घेऊन जो तरुण आज तडफेनं निघालेला, मोठ्या संख्येनं आज हा तरुण या ठिकाणी आलाय, ते सर्व तरुण वडीलधारी ज्येष्ठ माझ्या माई माऊली मला ज्या ट्युशनला होत्या त्यांनी आज मला एक पत्र दिलं, त्या शिक्षिका, त्याचबरोबर आमचे समाजाचा खरा आणि खोटा आणि समाजाला भेदक असं सर्व आमचे पत्रकार बंधू, चळवळ उभा करणारे समोर जमलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ, एवढ्या मोठ्या संख्येने आपण त्या ठिकाणी आलात आणि मला लढण्याचं बळ पुन्हा एकदा 10 हत्तीचं मिळाल्यासारखं आज वाटायला लागलं. दोन महिन्यापूर्वी राजकीय परिस्थिती आपण सगळ्यांनी अनुभवली, त्या राजकीय परिस्थितीनंतर काही तज्ज्ञांनी तर आणि ज्यांचा ठाव ठिकाणा नाही त्यांनी देखील आपल्यावरती बोलायला चालू केलं, ह्यांचं आता संपलं म्हणून. आज त्यांनी येऊन बघावं, संपलोय का पुन्हा एकदा उभा राहिलो. आज आपल्याला देखील सर्वांना माहिती आहे की निर्णय कसे झाले आणि का घेतले, परंतु त्या निर्णयातून आपल्याला संस्थेला काय मदत होणार यासाठी जो निर्णय घेतला होता तो तडीस नेण्यासाठी गेले 2 महिने मी आपल्या संपर्कात राहू शकलो नाही. मुंबईला सातत्यानं जाऊन कारखान्याचं 347 कोटीचं कर्ज त्या ठिकाणी मंजूर केलं आणि आपल्या शेतकरी सभासदाला त्या ठिकाणी परत एकदा त्या विठ्ठल कारखान्याला गतवैभव प्राप्त करण्यासाठी बळ आणण्यासाठी त्या ठिकाणी
काही निर्णय घेतले आणि त्या निर्णयातनं आज त्या ठिकाणी आपण परत एकदा उभा राहिलोय. 8,000 गेल्या वर्षी गाळप करून 10,81,000 गाळप केलं. त्या ठिकाणी यंदा आता आपल्याला 347 कोटी रुपये मिळत आहेत. त्याच्यातले आपण काही पैसे त्या ठिकाणी 6,000 टनानं गाळप वाढवण्यासाठी बॉइलिंग हाऊस साठी वापरतोय. म्हणजे ह्या सीझनला पहिला महिना नोव्हेंबर जाईल, परंतु डिसेंबर पासून त्या ठिकाणी आपल्याला 14,000 गाळप त्या ठिकाणी करता येईल. या वर्षी थोडं ऊसाचं उत्पादन कमी आहे, पण पुढच्या वर्षी मला खात्री आहे की 20 लाखाचं गाळप त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याला करून दाखवायचं. गेल्या वर्षी 10 लाख गाळप करू असं जेव्हा मी बोललो त्यावेळेस काही लोक माझी चेष्टा करायची, परंतु 10 लाख सांगितल्यावर 10,81,000 करून दाखवलं आणि जो धक्का दिला त्याच्यातनं अजून कोण उठलेलं नाही. एकाच दावात त्यांचं एवढं काही नीट झालं की आपल्या मागे लागली होती, परंतु आपण पण त्या ठिकाणी काही गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्या ज्या माणसांनी वाचलाय, ज्यांनी ज्यांनी अंगीकृत केलाय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळ पडली तर त्या ठिकाणी पुरंदरचा तह देखील केला होता, वेळ पडली तर छत्रपती शिवाजी महाराज दरबारामध्ये दरबार उधळून देखील त्या ठिकाणी गेले होते, आणि वेळ पडली तर त्या ठिकाणी आग्र्यावरनं पळून देखील त्या ठिकाणी आले होते, आणि वेळ पडली तर त्या ठिकाणी समोरच्याचा कोताळा देखील काढला होता. त्यामुळं वेळ पडेल त्या ठिकाणी तो निर्णय घेता आला पाहिजे आणि त्या रणनीतीनुसार भविष्यातले वेध देखील आपल्याला घ्यायचे. आणि आपल्या सगळ्यांच्या मनातली जी इच्छा आहे, मला बऱ्याच जणांनी आज शुभेच्छा देताना म्हणले की पुढच्या वर्षी वाढदिवसाला तुम्हाला आमदार म्हणून मिळून 4 महिने होतो, वर्ष कशाला. कारण आपल्या सगळ्याचं प्रेम आशीर्वाद आणि आपण जे वागतोय त्यातली नीतिमत्ता, आपण कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावरती पाय द्यायची भूमिका नाही, कुणाचं नुकसान होणार नाही याची जबाबदारी आपण घेतोय, आणि जे काही करायचंय ते माझ्या सामान्यातल्या सामान्य शेतकरी असेल, माझ्या तालुक्यातल्या सामान्य तरुणांसाठी, महिला माता भगिनींसाठी, रोजगार निर्मिती करण्याचा आजची आणि भविष्य काळाचा वेध घेण्यासाठी आम्ही सगळेजण करतोय. आणि याला आपल्या सर्वांची आज ज्या ताकदीनं आपण सगळेजण एवढ्या मोठ्या आला, त्या ठिकाणाहून पूर्ण रस्ता त्या ठिकाणी बंद होता आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आला, आजचा फोटो त्या ठिकाणी आमचे पत्रकार बंधू उद्या ज्यावेळेस दाखवतील त्यावेळेस समोरच्याच्या लक्षात येईल की हे संपलं नाही, 2 पावलं मागे घेऊन पुन्हा आता मोठी झेप घ्यायला त्या ठिकाणी तयार झालं. आणि उद्याच्या 2 महिन्यानंतर आपल्याला देखील आता रन खेळायचंय, त्यामुळे आपल्याला त्या रनाची तयारी आजपासून करावं लागणार आहे आणि आपण सगळेजण त्यामध्ये मला साथ द्याल ना. जेव्हा काही नव्हतं त्यावेळेस तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी रात्रीचा दिवस केला, पोरा पोराची पार्टी म्हणून मत नसलेल्या पोरांनी मत असणाऱ्या पोराचं मतांतर करून निवडून आणली, आणि तुम्ही ज्या पद्धतीनं लोकांच्या समोर गेला होता, आबा असं करल आबा तसं करल कारखाना चालवल, आज तुम्हाला कुठल्याही एका बाबतीमध्ये त्या ठिकाणी खाली मान घालायची वेळ आली नाही, येऊ देणार नाही, एवढंच आपल्याला त्या ठिकाणी सांगतो. आपल्या सगळ्याचा आशीर्वाद प्रेम मला कायमस्वरूपी असंच मिळत राहो. उद्याच्या काळामध्ये आपल्याला संघर्ष उभा करायचा आहे. उद्याच्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काही जण म्हणतात की तुम्ही इकडे उभारणार का तिकडे उभारणार, मला एक सांगायचंय या निमित्तानं, जे आता इकडे उभारणार आहेत त्यांना तिकीट मिळेल का नाही माहित नाही, आणि तिकडची आहे ती आता त्यांनीच उभारायचं का पोराला उभा करायचं, अभिजित असला तर भ्याय लागली ती, आणि आपण 2 वर्षातली पार्टी दोन्हीकडे भ्या दाखवायला लागलो. त्यामुळे आपली ताकद आज त्या ठिकाणी काय तयार झाली आहे ही तुमच्या माझ्या या सर्वसामान्य लोकांनी जे पाठीशी उभा राहिलेत तो संघर्ष त्या ठिकाणी आपण केलाय आणि आपण सगळेजण मला साथ मोठ्या संख्येनं देताय. तुम्ही युवक वर्ग आज वडीलधारे सगळेजण त्या ठिकाणी माझ्या पाठीशी उभा राहताय, म्हणून हा मला संघर्ष आणि बळ मिळतंय, आणि म्हणून आज सगळ्या राजकीय पार्टीतल्या सगळ्या नेत्या मंडळीला आज त्या ठिकाणी आपलं तत्व ठरलं नसल्यामुळं त्यांचं काही नीट ठरवता येणार, ज्यावेळेस आपलं ठरल
त्यावेळेसच त्यांचं ठरणार आहे. आणि मग आपलं कधी ठरवायचं ही आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गणिमिकाव्याप्रमाणे ठरवूया आणि उद्याची लढाई जिंकूया. आपण सर्वांनी मला त्या ठिकाणी वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्यात. आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी ज्यांनी मला फोनवरती प्रत्यक्ष भेटून त्या ठिकाणी मेसेजवरती वेगवेगळ्या पद्धतीनं काही जणांनी पेपरला जाहिरात देऊन असेल, युट्यूबला जाहिरात देऊन असेल, पंढरपूर असेल, तालुका असेल, माडा असेल, मंगळवेढा असेल, त्या ठिकाणी पुणे आणि मुंबई पर्यंत देखील कटआउट लावून त्या ठिकाणी फ्लेक्स लावून त्या ठिकाणी आपण जाहिरात दिली. आपण वाळव्यामध्ये देखील आम्हाला त्या ठिकाणी काही आमच्या मित्रांनी त्या ठिकाणी लावलेत आणि आपल्या सगळ्याचं प्रेम मी नम्रपणे स्वीकारतो. आपलं प्रेम असंच माझ्यावरती वाढत राहू, ते टिकत राहू आणि त्यासाठी आयुष्यभर मी तुमच्याशी सगळ्या जनतेशी मी प्रामाणिक राहील एवढं आज वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्याला त्या ठिकाणी वचन देतो. आपण सगळेजण त्या ठिकाणी आज आपल्या डीव्हीपी बँकेनं एक त्या ठिकाणी नवीन उपक्रम त्या ठिकाणी केलाय की एक आंब्याचं झाड आपल्याला देत आहेत तर आपण ते झाड न्यावं आणि ज्याला लावणं शक्य आहे त्यानंच ते घ्यावं आणि लावावं आणि त्याला आंबे आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला खायला घेऊन यावे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी उपक्रम घेतोय. आपण सगळेजण त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहायला मला शुभेच्छा दिल्या. आपल्या सगळ्याचं ऋण त्या ठिकाणी कधीही न फिटणार आपलं सर्वांचं प्रेम असंच वाढत राहू. मला शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.